निपाणी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात आषाढी एकादशी विद्यार्थ्यांच्या वारकरी दिंडीने भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. बालवाडी व पहिली ते चौथी मधील सर्व विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत तुळस टाळ मृदुंगासह विठ्ठलनामाच्या गजरात मोठ्या उत्साहाने हजर होते. पालखीचे पूजन संस्थेचे संचालक श्री विक्रमादित्य धुमाळ यांनी केले व मुख्याध्यापिका सौ ए सी धुमाळ मॅडम यांनी विठ्ठल रुक्मिणीचे पूजन केले. दिंडीची सुरुवात गट्टे गल्ली पासून झाली. जमादार प्लॉट, अडके प्लॉट, बेळगाव नाका, भाजी मार्केट, चाटे मार्केट, नेहरू चौक, दत्त मंदिर, व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर ते घट्टे गल्ली येथे पूर्ण झाली. यामध्ये मंथन जगदाळे, सोहम पावले, विभा चव्हाण, पूर्वा भांबुरे यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा सादर केल्या, तर ईश्वित्व वाळमारे यांनी संत तुकारामाचा वेशभूष सादर केला. दिंडी सोहळ्याच्या मार्गामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे पाणी घालून आरती ओवाळून दिंडीचे स्वागत केले. पालखीचे पूजन करून बालवारकऱ्यांना खाऊ दिले. टाळ मृदुंगासह भजनी गीतासह ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराजांच्या गजरात दिंडी पूर्ण झाली. या दिंडी सोहळ्याने वारकरी संप्रदायाची अनुभव निपाणीवासियांनी अनुभवला. हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री व्ही एम वाचणे, एस पी जगदाळे, यु वाय आवटे, एस के जोशी, ए एम कुंभार, एस आर संकपाळ, एस एम कुलकर्णी, यु एम पाटील व एस व्ही कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले. व्यंकटेश्वरा पी यू कॉलेज याच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम अत्यंत मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. त्यामध्ये हा आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायाचा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यासाठी लाखो भाविक पंढरपूरला जातात, पण या लहान बालकांना तिथंपर्यंत जाता येत नाही आणि याची अनुभूती त्या मुलांना व्हावी याच्यासाठी आम्ही नूतन मराठी विद्यालय ही जे शाळा आहे याच्या वतीनं आम्ही ही दिंडी, लहान मुलांची दिंडी इथं काढलेली आहे. आणि याचा गट्टेगालीपासून आम्ही सुरुवात करून आमचे संचालक विक्रमादित्य धुमाळ यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून व आमच्या मुख्याध्यापिका धुमाळ मॅडम यांच्या हस्ते पूजा करून आम्ही ही पालखी सोहळा सुरू केलेला आहे. आणि याची आम्ही आता सांगता परत गट्टेगल्लीमध्येच करणार आहोत. गट्टेगल्ली, जामदार प्लॉट, त्यानंतर बेळगाव नाका, भाजी मार्केट, शिवाजी चौक, दत्त गल्ली, चिमगावकर गल्ली व चव्हाणवाडी या ठिकाणी या दिंडीचं स्वागत सर्वच महिला वर्ग तिथं करत आहेत. आणि हा असा उपक्रम निपाणी भागामध्ये पहिल्यांदाच लहान मुलांचा सुरू केलेला आहे, त्यामुळे सर्व भागातून याचे कौतुक होत आहे आणि सर्व लोकांना हा देखील उपक्रम आवडलेला आहे. आणि इथून पुढे देखील आम्ही असेच वेगवेगळे उपक्रम करू. आमचे संचालक चंद्रहास धुमाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.